कार्यकर्त्यांना सर्व शाखांचा या निमित्तानं सन्मान केला आहे. नाट्य परिषदेचा सन्मान त्यांनी या निमित्तानं केला आहे. धन्यवाद. स्वागत अध्यक्ष नामदार चंद्रकांत दादा पाटील साहेब. यानंतर आमचे कार्यकारिणी सदस्य संदीप पाटील. शाहू महाराजांचे आम्ही भक्त असल्यामुळे शाहू महाराज ज्यावेळेला एखादी कुस्ती जिंकली पहलवानाने की फेटा काढून द्यायचे, ए पहलवान. मग शाहू महाराजांनी डोक्यावरचा फेटा दिलाचा त्याला आनंद असायचा. तर आपण काही शाहू महाराज नाही आणि माझा फेटा काही दिल्यानंतर कोणाला फेटा मिळाला असं वाटणार नाही. पण माझ्या परीने मी करत असतो. जेव्हा जेव्हा असा एखादा मोठा कार्यक्रम यशस्वी होतो तर त्यातला जो की पर्सन आहे त्याला मी माझ्या हातातलं घड्याळ देत असतो. त्यामुळे साळुंकेना मी माझ्या हातातलं घड्याळ देतो. सोलापूरला जे विभागीय 100वं संमेलन झालं त्याचा मी प्रमुख कार्यभार. खरं तर मला हे अपेक्षित नव्हतं, असं काही वाटलंही नाही की काय असं घडणार आहे म्हणून. आणि गेली 2.5 महिने या संमेलनाची तयारी चालू असताना त्याचं फलित जे आहे ते चांगलं व्यवस्थितपणे पार पाडल्याबद्दल मला एक वेगळा आनंद स्वतःलाही होता. परंतु ज्या वेळेला हा समारोपाचा हस्तांतरणाचा कार्यक्रम झाला त्यावेळेला चंद्रकांत दादांनी माझा हात धरून माईकजवळ घेऊन गेले आणि ते म्हणाले की शाहू महाराजांनी एखादा कुस्तीगीर जर जिंकला तर स्वतः फेटा उडवत होते किंवा स्वतः हातातले कड त्यांना देत होते. मी काही शाहू महाराज नाही आहे, पण मला असं वाटतं की ह्या सर्वांचं कॅप्टन, ह्या टीमचं कॅप्टन जो यशस्वी झालेला आहे त्याला माझ्या हातातलं मी घड्याळ मी त्यांना भेट देणार आहे. म्हणून त्यांनी मला हे घड्याळ भेट दिलं. माझ्या डोळ्यात अश्रू होते त्यावेळेला की काय घडलं काय नाही हे मला कळलं नाही क्षणभर. पण जे आपण आयुष्यभर जे नाटकासाठी करत आलो त्याचं हे फलित असावं, संमेलन हे कारण असावं, संमेलन यशस्वी करणं हे माझ्या एकट्याचं काम नव्हतं. सोलापुरातल्या 8ही शाखा आणि त्यांचे सर्व जे कार्यकर्ते आहेत, आम्ही कार्यकारी मंडळ आहे, सर्व अध्यक्ष आहेत यांचे आहे. पण मला थोडेसे श्रम जास्त करावे लागले, सर्वांची जुळणी करावी लागली, सर्व कार्यक्रमवाल्यांना बोलावं लागलं. ज्या पद्धतीने हे सगळं झालं, अहोरात्र दिवसातून एकाच दुसरा तास मी झोपत होतो किंवा रात्री तर झोपच नाही. अशा पद्धतीने कामकाज करताना माझ्या सर्व सहकाऱ्यांनी ज्या पद्धतीने मला मदत केलं, हे जे घड्याळ दादाने मला दिलेलं आहे हे घड्याळ माझ्या एकट्यासाठी नाही तर आमच्या सर्व टीमसाठी ही शाबासकी आहे असं मी स्वतः समजतो. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.